आज मतदान सुरू असतानाच अनेक वाद देखील झालेत, तर त्यासंदर्भातल्या बातम्या। सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवले। नांदगाव मनमाड रस्त्यावर दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला, मतदारांना डांबून ठेवल्याचा भुजबळांचा आरोप आहे। तर सुहास कांदेंकडून समीर भुजबळ यांना मारून टाकण्याची धमकी, मर्डर फिक्स आहे। कांदेंनी भुजबळांना थेट धमकी दिली। नांदगाव मतदारसंघात मतदानाच्या दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा। तर मी कुणाचं नाव घेऊन धमकी दिली नाही, तो मारून जाईल, त्याचा मर्डर होईल असं कामगारांना मारणाऱ्याला कार्यकर्त्याला म्हणालोय, सुहास कांदेंचं स्पष्टीकरण। नाशिकच्या नांदगावमधील राड्या प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत। साकोरा येथील पैसे पकडल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल, सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यासह समर्थकांवर गुन्हे दाखल झालेत। जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत। मुंबईच्या सायन कोळीवाड्यामध्ये बूथवर राडा, भाजपच्या प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची पोलिसांसोबत बाचावाची, पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत होत असल्याचा गंभीर आरोप। राम शिंदेंकडून पैशांचं वाटप होत असल्याचा रोहित पवारांकडून ट्विट करत आरोप आहे। राम शिंदेंच्या नातेवाईकाकडे 5 ते 8 लाख मिळाल्याचा कर्जतच्या लकी हॉटेलमधून पैसे वाटपाचा आरोप आहे। रोहित पवारांकडून कारवाईची मागणी होते। ठाकरेगडाचे कोपरी 5 पाखाडीचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल, दारू आणि पैसे वाटल्याचा आरोप आहे। शिंदे गटाच्या वर्षा भोसलेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला। दत्ता भरणेंनी शिवीगाळ केल्याचा हर्षवर्धन पाटलांचा आरोप, पोलीस अधिकाऱ्यांशी भरणे अर्वाच्य भाषेत बोलतात, हर्षवर्धन पाटलांचा आरोप आहे। तर लाकेवाडीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा भरणेंचा दावा। नागपूर मध्यमध्ये काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळकेंवर मतदारांना पैसे वाटल्याचा भाजपाचा आरोप, कार्यालयामध्ये काही जण लिफाफे घेऊन आल्याचा आरोप आहे। भाजपच्या आरोपांनंतर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ, तणावानंतर निवडणूक आयोगाकडून कार्यालय सील करण्यात आलं।